आणि विधानसभेच्या 288 जागांसाठी IANS आणि मॅट्रिक्सनं विभागनिहाय सर्वे करत वेबसाईटवर आकडेवारी जाहीर केली आहे. महायुतीची सरशी होणार असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. महायुतीला 47% मतं तर महाविकास आघाडीला 41% मतं मिळतील असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. दरम्यान महाराष्ट्राची जनता जागरूक आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. तर आम्हाला 180 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा वैभव नाईक करतायत. मी आपल्याला सांगतो की आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आम्हाला मिळत आहेत. आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत की चोऱ्या माऱ्या करून हे भाजपचे लोक किंवा शिंदे गटाचे लोक ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करतात तिथे आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही अत्यंत सावध राहायला सांगितलं. अत्यंत सावध, मग पैशाचं वाटप शेवटच्या क्षणी मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा EVMच्या बॅटऱ्यांचा विषय मधल्या काळात हरियाणामध्ये आला होता, असे अनेक विषय आहेत. त्या संदर्भात आम्ही यावेळेला जास्त सावध आणि जागरूक आहोत. खरं तर जे जे सर्वे आलेत किंवा पोलिसांचा रिपोर्ट असून देत यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. लोकसभेत सुद्धा असे काही सर्वे सत्ताधाऱ्यांनी मॅनेज केले होते की 42 सीट महायुतीला मिळतील आणि प्रत्यक्षात मात्र 15 ते 16 सीट मिळाल्या आणि 2-3 सीट आमच्या थोडक्या मतासाठी गेल्या. परंतु ज्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडी उतरली आहे आणि त्यामुळे 180 पेक्षा जास्त सीट ह्या महाविकास आघाडीच्या या राज्यामध्ये येतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.